गुजरातच्या इशाऱ्यावर महाराष्ट्राचा कारभार सुरू आहे अशी टीका नाना पटोलेंनी शिंदे भाजप सरकारवर केलेली आहे. राज्याला अधोगतीकडे नेण्याचं काम सुरू असल्याचं पटोलेंनी म्हटलेलं आहे. ईडीच्या भाजपप्रवीण सरकारने सगळ्या विकास कामावर बॅन लावलं. जे कामं टेंडरवर होते टेंडर झाले पण त्याचा वर्कऑर्डर द्यायचा नाही अशा पद्धतीचा आदेश प्रशासनाला देऊन ठेवलेला आहे. बजेटची कामं ही सगळी थांबवून ठेवली. अशा पद्धतीचं महाराष्ट्राला अवगतीकडे नेण्याचं काम गुजरातच्या इशाऱ्यावर ईडीचं भाजपप्रवीण सरकार करते आहे. आता एक ब्रेकिंग बातमी आणि सगळ्यात महत्त्वाची बातमी ती म्हणजे धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी पुढच्या आठवड्यामध्ये निविदा निघणार आहे. धारावीतल्या नागरिकांना हा खरं तर मोठा दिलासा म्हणावा लागेल. पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिंदे सरकारने हा एक मोठा निर्णय घेतलेला आहे. अतिरिक्त सवलती देऊन धारावी पुनर्विकासाचा प्रकल्प हा मार्गी लावला जाणार आहे. 2003-2004 साली हा प्रकल्प घोषित करण्यात आला होता, मात्र काही ना काहीतरी कारणांनी तो रखडत गेला. हा प्रकल्प आम्ही फास्ट ट्रॅक करणार आहोत अशी घोषणा सत्तेत येताच देवेंद्र फडणवीस यांनी केलेली होती.